उरणचे कार्य सम्राट आमदार महेश बालती आणि समाजसेवक तथा युवा नेते मंगेश शेलार यांच्यामुळे 2 वर्षांपासून प्रलंबित असलेला करंजाडी आदिवासी वाडीतील विजेची समस्या सुटली असून या वाडीमध्ये दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. हे काम आमदार महेश बालती यांच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून करण्यात आले आहे. या कामाचे भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. करंजाडे वसाहतीपासून 1.5 किलोमीटरवर आदिवासी वाडी आहे. या वाडीत 27 घरे असून या आदिवासी बांधवांची गेल्या 2 वर्षांपासून विजेची समस्या प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले समाजसेवक तथा भाजपचे युवा नेते मंगेश शेलार आणि युवा नेते अतिश साबळे यांनी पाठपुरावा करून आदिवासी बांधवांची समस्या सोडविली आहे. या संदर्भात त्यांनी आमदार महेश बालदी यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून आदिवासी वाडीत ट्रान्सफॉर्मर बसवून दिवाबत्तीची सोय केली आहे. हे काम 20 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात आले आहे. या कामाचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी भाजपचे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, युवा नेते मंगेश शेलार, भरत साबळे, अतिश साबळे, अजय साबळे, सूरज शेलार, सागर आंग्रे, विजय आंग्रे, नंदकुमार भोईर, संतोष विखारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव उपस्थित होते. निश्चितच गेले 25-30 वर्षापूर्वी आमच्या आदिवासी वाडा या डोंगराच्या पायथ्याशी होता, परंतु जागतिकीकरण आलं की आपल्या लोकांना आपल्या गावामध्ये न्यावं म्हणून आम्ही 30 वर्ष, कारण हा जो नॅशनल हायवे झाला मग आमच्या गावात यायला त्यांना प्रॉब्लेम होत होता, मग ते गावाच्या किनारी त्यांना बसवले, गावठाणाची जागा होती. परंतु रेल्वेचा दिल्ली कॉरिडोरचा रस्ता आला, JNPT दिल्ली, मग तिथे ती बाधित झाली. बाधित झाल्याच्या नंतर शेवटी केंद्र सरकारची योजना आहे तर आपण त्याला सहकार्य केलं, त्यांना मोबदला मिळाला. मग इथे आल्याच्या नंतर 2 वर्ष झाली ते इथे राहिले, पण लाईटचा एवढा प्रश्न होता कारण खूप मोठा, कारण डिस्टन्स आपण पाहिला तर 1.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. मग खूप प्रयत्न करायला, मग महेश बालदी साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब आमचे आदिवासी बांधव इथे 25-30 घरं आहेत जी आपली कायमस्वरूपी आहे, काही भाडोत्री नाही आहेत की कोणी भय्य नाही आहेत, आमच्या गावाचे रहिवासी आहेत. परंतु आज त्यांना दुर्दैवाने केंद्र सरकारचे योजनेमुळे आपल्याला इथेशी विस्थापित व्हावं लागलं. महेश बालदी साहेबांनी प्रयत्न करून, मग आमच्या अतिश साबळे असतील, मंगेश शेलार असतील, यांनी खूप प्रयत्न केले आणि जिल्हा नियोजनमधून, कारण कसं होतं की मर्यादा येतात आमदारांनी, मग जिल्हा नियोजनमधून जर 20 लाखाचा निधी बालदी साहेबांनी तो मंजूर करून दिला आणि 2 वर्षानंतर काय होईना, पण आमच्या आदिवासी बांधवांच्या घरामध्ये आज दिवाळी साजरी होईल, कारण जेणेकरून प्रत्येकाला आता नागरिकत्व आहे, प्रत्येकाला हक्क आहे, लाईट वीज बिल हे लाईट पाणी हे मिळालंच पाहिजेत, ह्या सुविधा मिळाल्याच पाहिजेत. परंतु थोडासा प्रॉब्लेम होता, पण तरीसुद्धा महत्त्व होतं की बालदी साहेबांचं आणि प्रशांत ठाकूर साहेबांचं मार्गदर्शन आणि बालदी साहेबांचे प्रयत्न, या प्रयत्नातून आज या सर्व आमच्या आदिवासी बांधवांना लाईट मिळाली. आज आदिवासीवाडीमध्ये MSCB मार्फत ट्रान्सफर बसून आज आदिवासींना जी लाईट दिली आमदार निधीमधून, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. विशेष करून बालदी साहेब आमदार त्यांचे मी आभार मानतो. आज दोन वर्ष झाले आदिवासींना लाईटपासून ते वंचित होते, पण त्यांना आज जी लाईट दिली त्यामुळे ते सर्व आनंदित आहेत. आणि त्यांचे अजून 1-2-3 प्रश्न आहेत, जे रोडचा आणि पाण्याचा, तो पण आपण लवकरच 7-8 दिवसामध्ये तो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आदिवासींना सर्व सुख सोयी आपण देऊ. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.